नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले विचार तरंग ही आपली मालिका चालू आहे. त्यातला आज 68वा भाग आणि कौशिक प्रकाशनाच्या वाचनातला आज 8वा भाग. मागच्याही पर भागावरती आपल्या खूप प्रतिक्रिया आल्या. नेहमी प्रतिक्रिया आल्या तर नेहमी बरं वाटतं की कधी त्या काय म्हणजे ज्याला म्हणत की टोमण्याबाजूसुद्धा असतात, पण ते ठीक आहे, नाही मजा असते त्यातसुद्धा. आणि कधी कौतुकाचे असतं, दोन्हीचं स्वागत आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा 98 220 16 299 या फोनवर किंवा arun.godbole009@gmail.com या माझ्या मेल आय डीवरती. आणि आपले हा आवडला तर शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांनाही कळवा. 1000 आसपास सबस्क्रायबर आपले जात चाललेले आहेत. असं म्हणतात की त्यानंतर मोनेटायझेशन होतो, म्हणजे पैसे मिळतात, पण माझा काही त्यात करता इंटरेस्ट नाही आहे. पण जास्ती जास्त लोकांना आनंद मिळतो आपल्या अनुभवाचा, याचा आनंद आहे मात्र. म्हणून तर कौशिक पकांची वाटचाल आपण बघतोय. यातला वाटचाल एक महत्त्वाचा टप्पा असा की जे पुस्तक पहिली आवृत्ती कौशिकांना प्रसिद्ध केली नाही, राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केली, पण मूळ पुस्तकाचं शेड्यूल कौशिक प्रकाशन होतं आणि दुसरी आवृत्ती मात्र कौशिक प्रकाशनानं प्रसिद्ध केली. असं माझ्यातनं लिहून झालेलं पुस्तक म्हणजे युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्षणी असतं. माझे वडील बदनापूरवाले बँकेत नोकरीला होते सुरुवातीला काही काळ, नंतर बँकेत सेक्रेटरी म्हणून पार्ट टाईम काम करायचे, नंतर बँकेत संचालक झाले युनायटेड वेस्टर्नचे, नंतर चेअरमन झाले. चेअरमन खूप उत्तम काम त्यांनी केले. 1979 सोशल कंट्रोल आल्यानंतर त्यांनी ते चेअरमनशिप सोडली, कारण पगारी नोकर बँकेचं व्हायचं त्यांनी इच्छा नव्हती. हे फुल टाईम चेअरमन आणि दामले साहेब आले वगैरे. 2006 मी ह्या बँकेमध्ये मी सुद्धा 1982 ते 1988 6 जवळजवळ संचालक होतो आणि खूप मनापासून खूप काम केलं. बँकेचं सुवर्ण महोत्सव माझ्या मी संचालक असताना झाला, त्यात मला खूप भाग घेता आला. बँकेच्या एजीममध्ये अनेकदा बोलता आलं. आणि रिटायर झाल्यानंतर मी बँकेचा इन्कम टॅक्स कन्सल्टंट खूप होतो. बँकेकरता मी खूप कामही केलं, अतिशय मामूली फी घेऊन काम केलं, कारण ही बँक आपली सातारकरांची याची एक भावना होती. त्या बँकेच्या 2006 बँकेवर निर्बंध आले रिझर्व्ह बँकेचे आणि बँक IDBI बँकमध्ये विलीन झाली. 2-3 महिने मॉरेटोरियम होता. हे सगळं बघितल्यानंतर, कारण त्या सगळ्या काळाचा मी साक्षीदार आहे, एकदम आपल्या काहीतरी परिवारातला दुःखद घटना घडावी असं मला वाटलं. आणि त्या तिरीमिरीमध्ये मी बँकेच्या सुरुवातीपासूनचा, म्हणजे बँकेची स्थापना अण्णासाहेब शिरमानी केली 1936, तिथपासून अण्णासाहेबांच्या सुरुवातीच्या जीवनपटापासून सुरुवात केली, ती 2006 बँकेच्या सर्व प्रवासातल्या महत्त्वाच्या घटना ज्या ज्या मला माहिती होत्या, त्या जिथे शंका होत्या लोकांच्याकडे कन्फर्म करून घेतल्या. आणि त्या तिरीमिरीमध्ये 2 माझ्याकडनं हे पुस्तक सगळं लिहून झालं. लिहून झाल्यानंतर आता कौशिकपर्यंत प्रसिद्ध करायचं असंच माझ्या डोक्यात होतं, कारण आपली काय झालं ग्राम्य भाषेचा शब्द वापरत नाही तुम्ही ओळखा हौस म्हणा. आणि ही तळमळ होती की हे लोकांच्या समोर येऊन देखा, एकतर आपलं दुःख वाटलं की कमी होतं, आणि दुसरी गोष्ट अशी की इतर बँकांना, कमर्शियल बँका असतील, खाजगी किंवा सहकारी बँकांना, हे कशामुळं काय होतं हे कळावं. म्हणजे हा वाटेनं गेलं तर पुढं आपला असा आता विलगीकरण करायची पाळी येते, म्हणून मार्गदर्शन व्हावं हाही त्या मागे येतो होता. आणि आता ते परखड मी लिहिलेलं होतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी सत्याची खात्री करून लिहिलेलं होतं. आणि मी ते हस्तलिखित लिहिलं आहे तर माझे मित्र दत्तप्रसाद दाभोळकर साताऱ्यात आले, सहल आले ते, त्यांच्या माझी मैत्री झाल्याची, तर सहज बोलताना मी म्हटलं बंडोपंत म्हणतो आम्ही त्यांना, असं पुस्तक लिहिले आता प्रकाशन करायला मी ते टाईपशीटला करायला देणार आहे. अरे म्हटलं मला बघून दे, त्यांनी बघितलं पुस्तक, वाचलं सगळं 2 अरे मला म्हणले तू नको करूस, राजहंसला करून दे, मी लोकांच्यापर्यंत ते पोचेल. म्हटलं ठीक आहे, पण मी आधी कुठल्या दुसऱ्या प्रकाशाकडे कधी गेलो नाही ना, त्यांचं काय असणार आहे काय नाही. तर ते म्हटलं ते थांब म्हण बघतो मी काय ते. त्यांचं आणि दिलीप पांडवांचं बोलणं झालं, माझ्यापर्यंत मला निरोप आला, मी हस्तलिखित पाठवलं. ते 1-2 ठिकाणी कुठं किरकोळ दुरुस्त्या होत्या सुचवल्या आणि ते पुस्तक छापून राजहंसने प्रकाशनही केलं. अरे राजहंस समारंभ वगैरे करत नाही,
त्यामुळे काही श्रवणंब केला नाही त्याने. पण ते पुस्तक खूप म्हणजे ते पहिली आवृत्ती मला ते मानधनी दिलं, रॉयल्टीसुद्धा दिली. आणि पहिली आवृत्ती एक 2 महिन्यात संपली, 2 किंवा 4 महिने असतील भारतात. मग मी त्या म्हणा पुढची आवृत्ती काढायला अजून तर त्यांचा हिशोब बरोबर असतो. ते म्हणलं आत्ता नाही आम्ही काही काढत, आत्ता आम्हाला नाही व्यस, दुसरी नवीन पुस्तकं आमच्याकडे आहेत. तर ते काय आपलाही उत्साह असतो ना. म्हणलं ठीक आहे मी काढतो ना, माझ्या कौशिकडे नाहीच. म्हणले काढा काय हरकत नाही. मग मी दुसरी आवृत्ती काढली आणि मग त्याचा आमच्या परंपरेपणा प्रकाशनामा साताऱ्यात केला. एकनाथ ठाकूर त्याकरता इथं आले ते त्यांच्या हस्ते केला. पी एन जोशी त्या कार्यक्रमाला उपस्थित बँके माहिती आहे. आणि त्या पहिल्या आवृत्तीमध्ये ते खूप लोकांनी त्यावरती टीका केली, अनेकांनी कौतुकी केलं, त्या लोकांनी पत्र पाठवली, ती निवडक आलेल्या प्रतिक्रिया अर्थात त्या प्रत्येकाला मला त्या टीका होत्याला उत्तर देता आलंच, पण त्या नाही दिले आणि त्या प्रतिक्रिया समाविष्ट केल्या दुसऱ्या आवृत्तीत. आणि ती आवृत्ती बऱ्यापैकी लोकप्रिय झाली. पण एक आहे की माझगावकरांना सुद्धा दाद द्यायला पाहिजे की पहिली आवृत्ती 1-2 ते 4-6 महिन्यात संपली, पण दुसरी आवृत्ती मी जरा मोठी काढली ती, त्यातली अजूनही 100 पुस्तकं माझ्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे त्यांचा बिझनेस जो दृष्टिकोन होता व्यावसायिक तो योग्य होता, पण माझ्या उत्साहामुळे काढलं कारण फायदा तोट्याचा हिशोब माझ्या डोक्यात त्याचा नव्हताच. पण त्यामुळे एक चांगला इतिहास माझ्यातनं लिहून झाला, एखाद्यानं ऋणमुक्त बँकेच्या ऋणातून मुक्त झालो असंही मला समाधान आहे. आणि आजसुद्धा कुणीतरी ते वाचतं काहीतरी विचारतं, काही त्यांच्यावर टीका केली अशी लोक काहीतरी खवचट शेरेही मारतात, ते सगळ्यात असतं. पण ते ठीक आहे, तुम्हाला तयारी करायलाच लागते ना. फक्त मला असं वाटतं की कुणीतरी जाहीर टीका करेल, त्याला उत्तर होईल, आपली काय म्हणतो वादविवाद चर्चा झडेल, आपण त्याला उत्तर देऊ, असं कुणी केलं नाही. कारण बहुधा त्यात जे मी लिहिलं ते बरोबर सत्यच होतं सगळं, त्यामुळं त्याला कुणी धाड त्याला चॅलेंज करायचं धाडच चाललंय असं मला स्वतःला वाटतं. तर हा एक मोठा आपल्यातनं माझ्यातनं झाला असं मला वाटतंय. आणि कौशिक प्रयत्न नसतं ते मी काय धाडस केलं नसतं ना. आता राजमुस्ती घेतलंही हो वेळेला असं ते दुसरं पुस्तक झालं की ज्याबद्दल माझं समाधान आहे की खूपदा इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करताना आमच्याकडे एखादा आमचा पक्षकार वारला की पंचायती यायची ना, की पैसे तर बँकेत आहेत पण नॉमिनेशन केलेलं नाही, जॉईंट अकाउंट नाही, मृत्यूपत्र केलेलं नाही. आणि मग याचा विचार मग त्यांना मार्ग काढता करता खूप कुटुंबियांना नाकेनं घ्यायचे. म्हणून मग मृत्यूपत्र या विषयाचा अभ्यास करायचं मी ठरवलं. तात्या दिवागर इथले सिनियर वकील होते माझे मित्र, म्हणजे मोठं व्हायला खूप मोठे वडिलांचे व्हायचे माझ्या, पण मित्र अरे तुरे असे. म्हणजे ते मला अरे म्हणायचे, आणखी अक्कांना काय गोष्टी बोलायचे, काय कोकणस्थ म्हणून चिडवायचे सुद्धा, पण दिलखुलास होते. त्यांच्याशी काही सल्लामसलत केली, त्यांच्याकडची पुस्तकं आणून वाचली. नितीन वाडीकर म्हणून सातारला सिनियर ॲडव्होकेट आहे असतात, त्यांच्याकडनं काही पुस्तकं आणली, त्यांच्याशी काही चर्चा केली. आणि मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शन असं पुस्तक लिहायचं ठरवलं. आणि एक असं प्रकरण विचार काय तर कुठले पुस्तक लिहायचं म्हणलं की आधी स्थूल आराखडा करायला लागतो आणि मग त्याप्रमाणे तो ते प्रकरण लिहायचं, त्याप्रमाणे लिहिलं आणि कौशिकप्रणाली प्रसिद्धही केलं. मृत्यूपत्राचे नमुनेही त्याला जोडले. आणि पहिल्या वर्षी मी आम्ही गेली अनेक वर्ष माझ्या प्रत्येक असिसीला वर्षात एकदा जेव्हा तो रिटर्न भरायला येतो तर एक पुस्तक भेट द्यायचं असं मी ठरवतो. आणि बहुधा ते माझं स्वलिखित पुस्तक असतं ते भेट देतो, कारण आपण त्यांच्याकडनं फी घेतो, म्हणजे आता ती वाजवीच फी असती, पण तरी आपल्याकडनं त्याला काय जाऊन देत, त्या घरच्यांना वाचनाची गोडी लागून देत म्हणून दरवर्षी देतो. अशी आता माझी सगळी पुस्तकं मी भेट म्हणून दिलेली आहेत. तसं ही पुस्तक भेट म्हणून देणं ह्यावर भेटीवर आणखी एक उद्देश होता की त्यांनीही मृत्यूपत्र करावं म्हणजे मागच्यांना त्रास नाही. कारण आपल्याकडे खूप समजूत आहे ना की आपण मृत्यूवर गेले लवकर मरू का, असं काय होत नाही. मी मृत्यूकडून 25-30 वर्ष झाली, अजून काही गेलो नाही. परंतु अजून त्यांनी फार लोकांनी फायदा घेतला तर मला वाटत नाही. पण ते मृत्यूवर पुस्तक खूप लोकप्रिय झालं, त्या 2-3 आवृत्त्या निघाल्या. मग मध्ये 5-7 वर्ष माझ्या डोक्यात आलं की आता बा झालं किती वेळ व्यायाम करायचा हा. कारण ते पुस्तक कुणी पैसेवर पाठवणं सोपं नसतं, ते पॅक करा पाठवा. म्हणून मी माझे श्याम कोपर्डेकर म्हणून मित्र होते पुढे, त्यांचा मुलगा आता आहे सागर कोपर्डेकर इंद्राणी साहित्य, त्याला म्हणलं तुला छापायचं का, मग तेही छापलं, त्याची आवृत्ती संपली. आता आवृत्ती शिल्लकच नाही आहे, पण केव्हा तरी परत छापायला लागेल ते. आणि इथं आणखीन एक उपक्रम आढळतात सुचला की लोकांना मृत्यूपत्राची थोडी माहिती द्यावी. आणि लोक गुंतवणूक करतात, बँक खाती असतात, फिक्स्ड डिपॉझिट असतात, शेअर्स असतात, म्युच्युअल फंड असतात, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज असतात,
ह्याचे कुठे रेकॉर्ड राहतच असं नाही. आणि जर तो मनुष्य आजारी पडला, ॲक्सिडेंट झाला किंवा दुर्दैवानं मेला, तर घरच्यांना फार त्रास होतो. ह्याकरता एखादं रजिस्टर त्यांनी कसं ठेवावं अशी माझ्या डोक्यात कल्पना सुचली की त्या रजिस्टर तर खूप उपयोगी पडेल. म्हणून सुरुवातीला एक 16 पानं मार्गदर्शन इन्व्हेस्टमेंटचं आणि मृत्यूपत्राचं, म्हणजे मृत्यूपत्र इन्व्हेस्टमेंट गाईड अँड डायरी, गुंतवणूक मार्गदर्शी आणि नोंद वही असं जे स्वरूप ठेवलं. पहिली 16 पानं मोठी डबाला करायची, मार्गदर्शन आणि पुढं प्रत्येकाचे वेगवेगळी स्टेटमेंट कशी मेंटेन करावी. आणि ते पुस्तक बायलिंगवर काढलं, म्हणजे मराठीमध्ये गुंतवणूक मार्गदर्शिका आणि नोंद वही आणि इंग्लिशमध्ये इन्व्हेस्टमेंट गाईड अँड डायरी. कारण सोपं होतं की पुढचे तक्ते सगळे इंग्लिशमध्येच होते, तेव्हा 16 पानं फक्त वेगळी वेगळी काम संपलं. तिचं पुस्तक खूप लोकप्रिय झालं आणि खूप लोकांचा त्याचा फायदासुद्धा होतो आहे. आता तुम्ही मला एखादा प्रश्न विचार की तुम्ही सगळं असं रेकॉर्ड ठेवलं आहे का, तर त्यात सांगितलं एवढं काटेकोर मी ठेवलेलं नाही आहे, पण बऱ्यापैकी ठेवलेलं आहे. आणि ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी ती, आता पुस्तकाची आवृत्ती संपली पण कुणी मागेल मी झेरॉक्स काढून देतो, कारण 2-2.5 रुपये किंमत आहे त्याची. पण वेगळं काहीतरी ज्ञान आपण लोकांना देतो ना, ह्याचा एक वेगळा आनंद असतो. असंही वाटचाल चालू आहे. आणखीन काही आठवणी आहेत पुढच्या भागाकरता, तोपर्यंत इथे थांबूया. नमस्कार. आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतोय, जरूर कळवा. नमस्कार.